नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या जलसिंचनाच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात दृष्टीने योग्य वेळेस अनेक पावले उचलले उचलण्यात येत आहेत तर महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यां शासनाने शेतकऱ्यांकरिता अनेक प्रकारच्या सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केलेल्या आहे तर सुविधा उपलब्ध शेतीला पाणी देण्याकरिता पाईपलाईन करण्यासाठी शासन अनुदान देत आहे तो या ता या या तर या पाईपलाईन अनुदान योजनाअंतर्गत पी व्ही सी पाईप सबसिडीही वितरण करण्यात येत आहेत तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही या व्हिडिओवरती जर किंवा या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला जाणून घेऊया या अनुदानाबद्दल महाराष्ट्राचं शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ राबविण्यात येणाऱ्या सिंचन विहीर योजना तसेच ठिबक सिंचन योजना तुषार सिंचन योजना याविषयी तुम्ही नेहमीच ऐकले असेल परंतु शेतकऱ्यांना पी व्ही सी पाईपवर अनुदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी पी व्ही सी पाईप सबसिडी योजनासुद्धा आपला महाराष्ट्र राज्य राज्यात लाभील राबविण्यात सुरू होत आहे शेतकऱ्यांना अशा योजना विविध माहिती नसल्यामुळे या त्यांना ज्या योजनाअंतर्गत लाभ मिळू शकत नाही पाईपलाईन अनुदान महाराष्ट्र योजना पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी पोर्टल सुरू असून ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतात पाईपलाईनकरिता पी व्ही सी पाईप खरेदी करण्याकरिता अनुदान हवे आहे त्यांनी शासनाकडे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबीनाथ येणाऱ्या पाईपलाईन अंतर्गत जर तुम्ही लाभ मिळू मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असून शेतकऱ्यांना पाईपलाईन बसण्याकरिता पन्नास टक्केपर्यंत अनुदानित करण्यात येत आहे तर पाईपलाईन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अनुदान हे पंधरा हजार रुपये आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करू इच्छित असाल तर शासनाच्या योजनेअंतर्गत पी व्ही सी पाईप खरेदी करत्याकरिता पंधरा हजार रुपये अनुदान मिळू शकतात तर मित्रांनो पी व्ही सी पाईपकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर शेतकरी मित्रांनो पाईपलाईन करत असताना पी व्ही सी पाईप खरेदी करण्याकरिता तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर पाईपलाईन योजना अंतर्गत पी व्ही सी पाईप अनुदान योजना अर्ज करण्यासाठी प्रक्रिया खाली ती आत आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडिवीटी पोर्टलवर जाऊन शेतकरी पोर्टलवर जा आता या ठिकाणी शेतकरी म्हणून नोंदणी करून घ्या आणि तुमच्या युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आता या पो फोटोवर तुमची सर्व वैयक्तिक तसेच शेतीसंबंधित तसेच पिकांसंबंधित सर्व माहिती प्रविष्ट करा आता अर्ज करा या पर्या पर्यायामध्ये जाऊन पाईपलाईन हा पर्याय निवडून पाईपलाईन योजना अंतर्गत सबसिडी मिळवण्याचा अर्ज करायचा आहे तर अर्ज भरण्यास भरण्याचा एस एम एस तुमच्या मोबाईलवर येईल आणि नंतर अर्ज भरलेला एस एम एस प्राप्त झाला की तुमचा अर्ज सबमिट होईल तर प्रकारे आपण पी व्ही सी पाईपकरिता ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो या योजनेसाठी कोण कुंत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहूयात तर आधार कार्ड पासबुक आणि जमीनची सात व नमुना आठ इत्यादी कागदपत्रे आपल्याला या योजनेसाठी लागणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद